नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या टी ई टीची तारीख अगोदरच ठरलेली होती ती म्हणजे कोणती होती दहा ऑक्टोबर तर दहा ऑक्टोबर ही तारीख ठरलेली होती पण दहा ऑक्टोबरला यू पी एस सीचा पेपर असल्यामुळे यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या परीक्षेचा पेपर असल्यामुळे ती तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली मग पुन्हा ती तारीख काय ठरवली एकतीस ऑक्टोबर तर एकतीस ऑक्टोबरला आता आपली टी ई टीची परीक्षा होणार आहे कोणती आपली परीक्षा महाटेट महाटेट महाटीई टी ही परीक्षा आपली किती एकतीस ऑक्टोबरला होणार आहे पण आता सध्याच एका बातमीनुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एकतीस ऑक्टोबरला आरोग्य भरती जाहीर केलेली आहे आरोग्य भरती आरोग्य भरती एकतीस ऑक्टोबरला आणि दुसरे म्हणजे एकतीस ऑक्टोबरला दुसरी परीक्षा आहे जे विद्यार्थी एल एल बी एल एल बी या कोर्ससाठी ॲडमिशन घेणार आहेत म्हणजे जे बारावी पास आहेत व जे लॉसाठी ई टी देत आहेत त्यांची पण एकतीस ऑक्टोबरला पेपर आहे म्हणून आपला मार्टेटचा पेपर पुढे जाण्याची शक्यता आहे त्यासाठीच ही बातमी आहे पहा पण बातमी बघू आता काय अपडेट शिक्षकांची पात्रता परीक्षा पुन्हा लांबणीवर पुढं काय दिले प्रश्नार्थक चिन्ह दिले शिक्षकांची पात्रता पुन्हा लांबणीवर क्वेश्चन मार्क आरोग्य विभागाच्या परीक्षा व टी ई टी एका दिवशी आता बातमी आहे एका पेपरमधील लोकमत न्यूज जी आहे पहा आपण पूर्ण बातमी पाहू त्याआधी तुकाराम सुब्बे जे आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ते काय म्हणतात ते पाहू आपण ते काय म्हणतात कोणत्याही उमेदवाराचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हाच सर्वांचा प्रयत्न आहे टी टी परीक्षेची तारीख आधीच निश्चित करण्यात आली होती मात्र आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात घेतला जाईल आपण मेन बातमी पाहू आता आरोग्य विभागाच्या सुधारित तारखा आणि टी ई टी परीक्षेची तारीख दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच कितला आहे बाय एकतीस ऑक्टोबर रोजी येत आहे या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाशी बोलून टी ई टी परीक्षेची तारीख पुढे ढक दक। ढकलून तोडगा काढण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे म्हणजे आपली एकतीस ऑक्टोबरला जी टी ई टी होणार आहे ती आता शंभर टक्के पुढे जाण्याचे चान्सेस आहेत आता मग दरम्यान टीईटी परीक्षेची तारीख आधीच ठरलेली असताना आरोग्य विभागाच्या परीक्षा त्याच तारखांना आयोजित करून टीईटी लांबणीवर का टाकली जात आहे असा प्रश्न टीईटी उमेदवार उपस्थित करत आहेत याआधी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि टीईटी परीक्षा एकत्रित आल्याने ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला लांबणीवर टाकावी लागली होती परीक्षांच्या तारखाबाबत आज बुधवार दिनांक एकती एकोणतीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आयुक्त हे शिक्षण विभागाच्या इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करून अंतिम निर्णय घेणार आहेत म्हणजे आता पहा आपली टी ई टी परीक्षा आता शंभर टक्के पुढच्या महिन्यात जाणार म्हणजेच जा नोव्हेंबर नोव्हेंबर या महिन्यात होणार आहे नोव्हेंबर महिन्यात केव्हा होऊ शकते त्याची अंदाजे तारीख आपण कोणत्याही दुसऱ्या नाहीत तिसऱ्या रविवारीही नोव्हेंबर महिन्यात परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत म्हणून आपल्याकडं आता किती दिवस राहिले आपल्याकडे आता राहिलेले आहेत पस्तीस दिवस राहिलेले आहेत असं म्हणून समजा अशा प्रकारे ह्या अपडेट होती आपला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल काय करायचं सबस्क्राईब कर